कोल्हापूर मध्ये आज संभाजी राजेंच्या नेतृत्वात आंदोलन होते आणि खास करून प्रकाश आंबेडकर सुद्धा या आंदोलनात सहभागी झालेले आहेत. कोल्हापूर ही सामाजिक परिवर्तनाची क्रांती करणारी भूमी आहे शाहू महाराजांची, आणि कोल्हापुरातून मराठा आरक्षणासंदर्भात जी सुरुवात झाली आंदोलनाची, तर त्या आंदोलनाला संपूर्ण महाराष्ट्रातल्या समाजातल्या सर्वच घटकांची सहानुभूती आणि पाठिंबा आहे. पण आंदोलन नसून त्यांचं एक भावना व्यक्त करण्यासाठी छत्रपती संभाजीराजे यांनी हे केलेलं आहे सगळं. प्रकाश आंबेडकर सहभागी झाले आहेत, तसे शिवसेनेचे प्रमुख लोकही त्यात सहभागी झाले. तिकडले आमचे स्थानिक खासदार धैर्यशील माने सुद्धा त्या आंदोलनात सहभागी झाले आहेत. आमचे इतर कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक सहभागी आहेत, काँग्रेसचे आहेत, कारण सगळ्यांचा विषय आहे. आणि ह्याच विषयावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अजितदादा पवार, अशोकराव चव्हाण हे दिल्लीत जाऊन प्रधानमंत्र्यांना भेटून त्यांना साकडं घातलेलं आहे. म्हणजे आंदोलन करण्याची वेळ येऊ नये महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या प्रमुख नेत्यांना, आंदोलन करण्याची वेळ येऊ नये अशा प्रकारची भूमिकासुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांनी प्रधानमंत्र्याकडे मांडल्याचं सगळ्यांना माहीत आहे. तरीही या भावना आपण समजून घेतल्या पाहिजेत आणि सगळ्यांना खात्री आहे कोविड आहे, करोना आहे, मुख्यमंत्र्यांचा आपल्याला पाठिंबा आहे, सगळ्यांना सर्वच राजकीय पक्षांचा पाठिंबा आहे. त्याच्यामुळे हे सगळं शांतपणे सुरळीत पार पडेल आणि केंद्र सरकार या प्रश्नावर नक्की तोडगा काढेल अशी आम्हाला खात्री आहे. काल रावसाहेब दानवे बोलताना असं म्हणाले की संजय राऊत बोलताना स्वतःच्या मनाचं बोलत नाही, त्यांना कुणीतरी चावी देते त्याच्यानंतर ते बोलत. ठीक आहे, चावी द्यावीच लागते जसं प्रधानमंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना, माजी मुख्यमंत्र्यांना. पक्षाचे आदेश असतात, पक्षाच्या सूचना असतात, त्यानुसार ते बोलत असतात. त्याला चावी देणं म्हणत असाल तर चावी फार महत्त्वाची असते. लक्षात घ्या की चावी आमच्याकडे होती म्हणून 1.5 वर्षापूर्वी तुमच्या सत्तेला टाळं लागलं आणि आमचं टाळं उघडलं. ते चावी आणि टाळं दोन्ही महत्त्वाचे आहे राजकारणामध्ये. ज्याच्याकडे चावी आहे, ज्याच्याकडे टाळंसुद्धा आहे, ते कोणालाही टाळं लावू शकतात. आणि ज्याच्याकडे चावी आहे ते काही उघडू शकतात. आमच्याकडे चावी आहे, मराठा आरक्षणावरचा जो प्रश्न आहे तो आम्ही उघडू. तुमच्या चावीमुळे भाजप म्हणजे शिवसेनेची सत्ता आली आणि त्याच्यामुळे भाजपच्या सत्तेला टाळं लागलं असं वाटतं. हे मी आपल्याला सांगितलं ना, चावी फार महत्त्वाची आहे. पण रावसाहेब दानवे आमचे मित्र आहेत, ते कधी कधी उत्तम विनोद करतात. त्यांच्या विनोदी शैलीचं मी नेहमी तारीफ केलेली आहे. ग्रामीण नेतृत्व आहे, ठीक आहे. रॉयटर्सने एक बातमी दिली आहे, त्याच्यामध्ये म्हटलं की 2 डोसमधलं जे अंतर वाढवलं आहे 84 दिवसावरचं, त्याची शिफारसच वैज्ञानिकांनी केली नव्हती अशा प्रकारची माहिती समोर येते. हो, पण महाराष्ट्र देशातल्या अनेक आपल्या प्रमुख लोकांनी या संदर्भात ही माहिती दिल्यामुळे हे 2 डोसमधलं अंतर वाढवलं आहे. त्याच्यामागे आता काय आहे ते पाहावं लागेल. या संदर्भात या देशाचे आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन हेच खुलासा करू शकतात. थँक्यू सर. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24